कपाळी केशरी टिळा लावतो महाराष्ट्र देशा तुला वंदितो, असंच वंदन करू. आज सुरुवात करतोय आज आपल्या दिवसाची, त्या दिवसाची नवरात्रीची. आज आपण भेटायला आलो आहे नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर गडकरी साहेबांना. जयदीप गडकरी, जे गडकरी बिल्डर्स अँड असोसिएशनचे मालक आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर. तुम्ही हे जे गडकरी बिल्डर्स अँड असोसिएशनची स्थापना केव्हा केली? गडकरी बिल्डर्स तर 1968 आहे, तुमच्या वडिलांनी सुरू केली होती, पण मी 1982 मी सांभाळतो आहे. आणि सुरुवातीला बराच म्हणजे रिडेव्हलपमेंटमध्ये लोकांना तो समज नव्हता. खूप त्रास, रिडेव्हलपमेंटची एक बिल्डिंग मिळवणं म्हणजे खूप त्रास असायचा. लोक सहजासहजी रिडेव्हलपमेंटला तयार होत नसे. मुंबईमध्ये जागा उपलब्ध नाही आहेत, त्याच्यामुळे एखादी बिल्डिंग मिळणं म्हणजे खूप खूप मुश्किल असायचं. मग करता 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 या गेल्या 1990 1992 या धंद्याला थोडासा जास्त जोर आला. 2000 त्याला अजून जास्त चालना मिळाली. आणि आता दिवसेंदिवस कामं एवढे वाढत चालली आहेत की आज प्रत्येक जण म्हणजे आजकाल सोसायटीसुद्धा प्रपोजल घेऊन येते की आता हे आम्हाला डेव्हलप करायचं आहे, तुम्हाला काय प्रॉफिट होणार आहे, आम्हाला काय मिळणार आहे, तुम्ही आम्हाला काय दिलं पाहिजे. तर लोकांमध्ये इतकं आता हे तयार झालेलं आहे, त्याच्यामुळे आता रिडेव्हलपमेंट हे खूप इझी झालेलं आहे. आणि त्यावेळेस आमच्या मी ज्यावेळेस पाहिलं होतं बोटावर मोडण्यासारखे 5-25 बिल्डर मुंबईमध्ये होते. आज 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 एकेका शहरामध्ये हजारांनी बिल्डर आहेत. तर त्याच्यामुळे आता बिल्डर्स फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि डेव्हलपमेंट सुद्धा फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सर, गडकरी बिल्डर्स अँड असोसिएट्सचं खूप मोठं नाव आहे आज, तर तुमचे प्रोजेक्ट्स कुठे कुठे चालू आहेत? आमचे बरेचशा ठिकाणी प्रोजेक्ट चालू आहेत. डायमंड गार्डनच्या 13th रोडवरती आहे, सुभाषनगरमध्ये आहे, तुम्ही आता ज्या ठिकाणी बसले या एरियामध्ये पण माझे 4 प्रोजेक्ट्स आहेत. माझं एक प्रोजेक्ट खारदेवनगरमध्ये आहे, एक LBS मार्ला कुर्लामध्ये आहे. आता एक साकीनाक्यामध्ये माझं एक नुकतंच एक प्रोजेक्ट पूर्ण झालं. राममारुती रोडवरती माझं एक प्रोजेक्ट सुरू होतं आहे, कमर्शियल प्रोजेक्ट.
तर असे माझे बरेच प्रोजेक्ट आहेत, पण 13th रोडवरती म्हणजे डायमंड गार्डनला, सॉरी आपला सुभाषनगरला माझं जे एक प्रोजेक्ट आहे सृष्टी एन्क्लेव, हे फार प्रेस्टिजियस प्रोजेक्ट आहे. ते याच्यासाठी की त्या ठिकाणी अख्ख्या सुभाषनगरमध्ये मराठी माणसाला एंट्री मिळणं फार कठीण होतं, मुश्किल होतं. आणि त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट मी मिळवला आणि त्या ठिकाणी बाकी लोकांचे जे काही कामं चालू आहेत तर त्यांनी ती क्वालिटी त्यांना दिली नाही. त्याच्यानंतर लोकांच्या फार मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली होती, कारण नवीन नवीन बिल्डर मार्केटमध्ये आले, नवीन नवीन लोकांनी काहीतरी आपलं चालू केलं तर त्या याच्यामध्ये त्यांचं ती क्वालिटी ते देऊ शकले नाही. तर म्हणजे लोकांचा विश्वास संपलेला होता की आता कोण बिल्डर येणार, कोण कशी बिल्डिंग बांधेल. तर आम्ही आज त्यांना ते दाखवून दिलेलं आहे आणि इतक्या कमी वेळामध्ये आज आमचं जवळपास सहाव्या सातव्या स्लॅबला आम्ही आलेलो आहे. बेसिकली आता मध्ये डी सी रूलमध्ये बरेच चेंजेस झाले, त्याच्यामुळे लोकांचे सगळ्या लोकांचे 1.5 वर्ष जवळजवळ वर्ष ते 1.5 वर्षपर्यंत सगळ्या पूर्ण अख्ख्या मुंबईचे कामं बंद होते. खूप मोठा परिणाम झाला त्याने डी सी रूल बदलताना. थोडासा सगळ्या बिल्डर्सला विश्वासात घेऊन, सगळ्या आर्किटेक्ट्सला विश्वासात घेऊन करायला पाहिजे होतं, पण त्यांनी टोटली मनमानी करून त्यांनी काय म्हणजे मुंबईचा विकासच होऊ नये किंवा विकासामध्येच अडथळे यावे असं काय त्यांचं होतं माहीत नाही, पण त्यांनी 1.5 वर्ष लोकांची कामं रखडवले आणि आजही त्या डी सी रूलमध्ये जे चेंजेस केलेले आहेत. आता मुख्यमंत्री म्हणतात की आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की म्हणे लोकांना स्वस्तात घरं मिळाले पाहिजे. आता स्वस्तात घरं कसे मिळणार? बेसिकली आम्ही काय करतो, आम्ही म्हणे कार्पेटला दिलं पाहिजे. अहो कार्पेटला तुम्ही स्टेअरकेसचे प्रीमियम लावता, तुम्ही ओपन स्पेस याचे हे लावता. तर असं आहे, सरकारी जे बिल्डिंग बांधतात, जसं आता माडाने बिल्डिंग बांधली तर स्टेअरकेस नॅरो असते, लॉबी नसते, त्याला लॉबी छोटीशी असते, स्टेअरकेस लॉबी लहानशी असते, लिफ्ट काहीतरी ऑर्डनरी लिफ्ट असतात, त्याच्यानंतर मोकळी थोडीशी पण जागा नसते, एंट्रन्स लॉबी जी असते तीसुद्धा प्रॉपर नसते. तर ज्यावेळेस प्रायव्हेट बिल्डिंग बांधतो तर त्याच्याकडे लोक का जातात प्रायव्हेट बिल्डरकडे? त्यांना एवढे लाखो रुपये देऊन समजा माडा 50 लाखात घर देते, बिल्डर 1 कोटीत घर देतो, तर महागाचं घर का घेतो? लोक का घ्यायला जातात? कारण त्यांना एक चांगलं एलिव्हेशन पाहिजे असतं, बिल्डिंगचं सुखसुविधा तर पाहिजेच असतात, पण बेसिक सुखसुविधाच्या व्यतिरिक्त लोकांना पाहिजे असतं बिल्डिंगचं एलिव्हेशन. बिल्डिंग किती सुंदर असली पाहिजे, कमीत कमी जागेमध्ये किती चांगलं युटिलायझेशन असलं पाहिजे. सरकारी याच्यामध्ये हा विचार केला जात नाही. बांधलं 225 तर बांधलं, 400 बांधलं तर बांधलं, 500 बांधलं, काहीतरी लिव्हिंग रूमच मोठी करून ठेवून दिली, किचन अगदी काहीतरी टॉयलेट सारखी करून ठेवून दिली, असला सगळा प्रकार होतो. पण डेव्हलपर हा विचार करताना, जे काही प्रायव्हेट त्याचे आर्किटेक्ट्स असतात, टीम्स असतात, वेगवेगळ्या प्रकारे तो डिव्होटेडली जेव्हा काम करतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी तो पाहतो. त्याच्यामध्ये त्याला सगळ्यात महत्त्वाचं पाहावं लागतं की कमीत कमी जागेमध्ये कशी युटिलिटी झाली पाहिजे, लिव्हिंग रूम कशी असली पाहिजे, बेडरूम कशी असली पाहिजे, त्याला 2 टॉयलेट्स असल्या पाहिजे, बेडरूमला मास्टर बेडरूमला सेपरेट टॉयलेट असलं पाहिजे. गव्हर्नमेंट ज्या काही माडाच्या बिल्डिंग्स असतात त्यात मास्टर बेडरूमला वेगळं टॉयलेट नसतं, ते एकच कॉमन टॉयलेट असतं. इथे 2-2 टॉयलेट बांधल्या जातात. या व्यतिरिक्त त्याचं एलिव्हेशन चांगलं असतं, लॉबी मोठी असते. म्हणजे मी तर म्हणतो बिल्डिंग अशा प्रकारची असते की समजा 8व्या मजल्यावरती 10व्या मजल्यावरती समजा एखादा राहत असेल कोणी आणि त्याच्याकडे एखादी डेथ झाली, आपण डेथचं उदाहरण का देतो? कोणाकडे काही व्हावं अशासाठी म्हणत देत नाही, कारण हे उदाहरण फार महत्त्वाचं आहे. एखादा माणूस मेल्यानंतर सगळ्यांना डिस्टर्ब होण्यापेक्षा त्याचं जी ती तिरडी असते ती शेवट खालपर्यंत आणता आली पाहिजे. हे जर तुम्ही देऊ शकत असाल, एवढी मोठी स्टेअरकेस, एवढी मोठी लॉबी जर तुम्ही देऊ शकत असाल, तर काय होईल? कुठी केवढ्या कुठली कितीही मोठी वस्तू, किती आता मोठं घर तुम्ही एवढ्या मजल्यावर जाल, एवढा महागाचा फ्लॅट घ्याल, नॅचरल तुम्ही मोठा फ्रीज घेणार, मोठं कपाट घेणार, मोठं कपबोर्ड घेणार, कसं जाणार वरती? म्हणजे तिरडीचा माणूस जर जात असेल याचा समजायचं की कुठलीही मोठी वस्तू जाऊ शकते. खरंच खूप सुंदर उदाहरण दिलं सर तुम्ही. तर त्याच्यामुळे ती लॉबी मोठी असली पाहिजे. आता महाराष्ट्र बीएमसीने काय केलंय, त्याच्यावरतीच प्रीमियम चार्ज करणं चालू करून दिलंय. म्हणजे त्यांच्या याच्याप्रमाणे स्टेअरकेसच्या साईज प्रमाणे 1 इंच जरी जास्त असेल तर ते त्याच्यावरती 100% प्रीमियम चार्ज करायला लागले.
रिडिरेक्नरचे रेट अनसण वाढवून ठेवून दिलेले आहेत. का वाढवले, कुठून हा रेट आला, कळायला मार्ग नाही. मला तरी असं वाटतंय की बीएमसीसाठीच वाढवलेले आहेत, कारण बीएमसी त्याच्या त्या रिडिरेक्नरच्या रेटवरती प्रीमियम चार्ज करते. स्टेअरकेसला म्हणे 60% प्रीमियम, ओपन स्पेस डेन्सिटीला म्हणे 100% प्रीमियम. तर अशा प्रकारचं त्यांनी जे सुरुवात केलेली आहे, मला तरी वाटतं त्याच्यामुळेच रेट खूप वाढतात आहे. महाराष्ट्र शासनाने ह्याकडे पाहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की छोटे विकासक जे काही आहेत, त्या छोट्या विकासकांच्या दृष्टीने जर विचार केला तर त्यांना फॅसिलिटीज कमी आहेत. मोठ्या विकासकांना काय दिलेलं आहे, 4000 मीटरचा प्लॉट आहे, एवढं परसेंट प्रीमियम, एक्स्ट्रा प्रीमियम, हे ते त्यांना बेनिफिट जास्त दिलेले आहेत. त्यांना प्लॅनिंगला भरपूर वाव मिळते. लहान बिल्डरला आधीच त्यांना वाव मिळत नाही, ते पार्किंगला सुद्धा त्यांच्याकडे तेवढ्या प्रमाणात जागा राहत नाही. कुठून देणार, 700 मीटरच्या प्लॉटमध्ये डेव्हलपमेंट करायला कुठून डेव्हलपमेंट करणार. सरकारने सर आपल्या बिल्डर्स लोकांना वॅट हे नवीन सुरू केलंय, तर ह्या वॅटचा आपल्या बिझनेसवर काय परिणाम आहे. लोक वॅटचे पैसे द्यायला तयार नाही आहेत, कोणाला हे पटलंच नाही आहे, ते म्हणे तुम्ही देत बसा. बेसिकली वॅट लोकांच्या लोकांना वाटतं की वॅट बिल्डरनेच भरला पाहिजे, त्यांना हे समजलंच नाही आहे. बेसिकली काय आहे की सरकार हा भुर्दंड का लावत चाललेली आहे मला कळत नाही. बीएमसीमध्ये आम्ही ज्यावेळेस एवढा हाय प्रीमियम देतो, त्याच्यामध्ये सेल्स टॅक्स घेतला जातो, सर्व्हिस टॅक्स घेतला जातो, त्याच्यानंतर आम्ही कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट करतो, त्याचं TDS गव्हर्नमेंटला मिळतो, त्याच्यानंतर आता परत वॅट. आज एवढा चार्जेस हाय नुसतं बिल्डिंगवरतीच का? म्हणजे मला वाटतं की लोकांनी बेघरच राहावं, घरच होऊ नये. नुसतं लोकांना उल्लू बनवायचं की सांगायचं की हो लोकांना घर स्वस्तात पडले पाहिजे. हो कसे स्वस्त होतील, तुम्ही सगळं त्यांच्यावर लादताय, दुनियाचे टॅक्सेस त्यांच्यावर लादताय. ते कुठेतरी थांबवायला पाहिजे. गडकरी साहेब स्वतः एक सोशल वर्कर आहात, एक म्हणजे बिल्डर तर तुम्ही आहातच, तुमचं फेमस आहे नाव गडकरी बिल्डर्स अँड असोसिएट्स, पण तुम्ही सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये पण खूप नाव आहे तुमचं सर. तर ह्याबद्दल म्हणजे तुम्ही दहीहंडी, कृष्ण जयंती आपण म्हणतो, ती खूप छान साजरी केली आणि नवरात्रीत पण आपली देवी बसते, तर ह्याबद्दल आपल्या लोकांना सांगा. सोशल याच्याबद्दल सांगायचं झालं तर बेसिकली सोशल ॲक्टिव्हिटी आम्ही याच्यासाठी सुरू केली. दहीहंडीसुद्धा आम्ही यासाठी सुरू केली की या भागामध्ये जिथे आपलं ऑफिस आहे त्या भागामध्ये देवनार, गोवंडी हे जे गावं आहेत याच्यामध्ये छोटे छोटे असे 7-8 गावठाणस आहेत. तर ह्या याच्यामध्ये काय होतं की या आपापसामध्ये या लोकांचे खूप भांडण होते. हे आपापसात भांडायचे, पोलीस केसेस करायचे, कोर्टात जायचे. त्याच्यामुळे काय व्हायचं की त्यांचा कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन ह्याच्यात त्यांचा वेळ जायचा. त्याच्यात ते शिक्षणाकडे रोज लक्ष देऊ शकत नव्हते, रोजगाराकडे लक्ष देऊ शकत नव्हते. जे वृद्ध लोक आहेत, गरीब लोक आहेत, ज्यांना मुलं बाळं नाहीत, अशा लोकांकडे आपण आपल्या गावाने लक्ष दिलं पाहिजे. ते लक्ष देऊ शकत नव्हते, गावाच्या स्वच्छतेकडे लक्ष देऊ शकत नव्हते. आणि त्याच्यामुळे काय झालं होतं की सगळं गाव असं पूर्ण विखुरलं गेलेलं होतं, एक दुसऱ्याशी भांडणं, नुसतं त्याच्यातच ते गुंतलेले होते. ह्या लोकांनी एक कसं व्हावं, मी जेव्हा यांच्या सगळ्यांची पाहणी केल्यावर म्हटलं यांचं एक कसं करता येईल, मी याच्यावर खूप विचार केला. खूप म्हणजे बऱ्या वेगवेगळ्या लोकांना कन्सल्ट केलं मी की याला काय करता येऊ शकतं. मग आम्ही त्याच्यातून एक शोध लावला की आपण यांना एका दहीहंडीमध्ये हे लोक एकत्र जमा होतात आणि वेगवेगळ्या दहीहंडी फोडायला जातात, त्यापेक्षा आपणच इथे चालू करू. म्हणून मग आम्ही गेल्या 3 वर्षापूर्वी या ठिकाणी दहीहंडी उत्सव सुरू केला. पहिल्या वर्षी आम्हाला प्रतिसाद कमी मिळाला, कारण 4 पॅनलनी 4 दहीहंड्या लावल्या, कारण एकी नाही आहे, 4 जण 4 पॅनलला जाणार. मग करता 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 सेकंड इयरला त्यांना समजलं. त्याच्यानंतर आम्ही नवरात्र उत्सव केला, आम्ही गणपती उत्सव केला, ते एकत्र आले. तर मग जसे ते एकत्र यायला लागले त्यांच्यामध्ये एकी वाढली, एकोपा वाढला. दुसऱ्या वर्षी अजून चांगला प्रतिसाद मिळाला. सगळ्या दहीहंड्या बंद झाल्या, आमची दहीहंडी चालायला लागली.
कार्यकारी आणि त्यांचे परिवारांचे अर्पण ठगाव त्यांचे हार्दिक स्वागत करीत आहेत. संदीप कुंटे, अभिषेक भोईर, शाहरुख शेख, महेश गुडीमान यांनी कृपया स्टेज जवळ यावे. गडकरी प्रतिष्ठान यांचे संस्थापक श्री जयदीप गडकरी व समीर गडकरी श्रीवत्सव यांचं आम्ही इथे महालक्ष्मी प्रतिष्ठानतर्फे हार्दिक अभिनंदन करतोय. जरा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. अतिशय सुंदर आणि आता कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. प्रत्येकाने सहकार्य करा. यंदाच दुसरं वर्ष आहे. श्री जयदीप गडकरी साहेब यांनी हा कार्यक्रम गेल्या वर्षी आयोजन केला. त्याला कार्यक्रम आता वाढत चाललेला आहे. साईडला या वर्षी 1 लाखापर्यंत बक्षीस जाहीर झालेलं आहे. आता दह्यांडी आपल्या जाग्यावर हळूहळू वर जात आहे. लाकाची हंडी आता आपल्या जागेवर जात आहे. आलेल्या मंडळांना नम्र निवेदन, त्याने आपल्या मोटरसायकली आपल्या गाड्या यांच्या पार्किंग साठी 2 ड्रम या बाजूला वाचनाला जाऊ खाली करा आणि 1 ड्रम ऍम्ब्युलन्सच्या बाजूला. 100, 7 तार लावणाऱ्यास 7,500 तसाच महिला पथकास 7 पथके ठेवण्यात येणार आहेत. आलेले आहेत महिला पथकासाठी 5 थरास 2,100, 7 थरास 5,100 आणि 7 थरास 7,100 असे बक्षीस ठेवण्यात आलेले आहेत.
सर, जसं तुम्ही सुंदर बोललात आणि खूप छान छान माहिती दिली आपल्याबद्दल, तसेच तुम्ही सुंदर मनानेही आहात आणि तुमची खूप छान पर्सनॅलिटीसुद्धा आहे, तर आपल्या मराठी लोकांना, आपल्या मराठी बांधवांना एक प्रेमाचा संदेश. मी मराठी बांधवांना एक म्हणेल की मराठी बांधवांनी नोकरीत जाण्यापेक्षा, नोकरी शोधण्याच्या मागे लागण्यापेक्षा, आपण मुंबईमध्ये इतका स्कोप आहे, कुठल्याही कुठल्याही याच्यामध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये तो बिझनेस करू शकतो. लाज, मराठी माणूस शक्यतोवर काय, लाज प्रेस्टीज काही नसताना उगाचच आपण जपतो आणि त्याच्या मागे लागून आपण डेव्हलप होत नाही. मराठी माणसांनी आपल्याला दोन पैसे कसे मिळता येतील, बिझनेस कसा करता येईल हा जर विचार केला, बाहेरचा यूपीचा एखादा यादव येतो, आपला वडापाव चालतो, टाकतो तो वडापावचं कॉर्नर आणि तो पुढे पाहता पाहता चार पैसे कमवायला लागतो, इतका मोठा होतो, गाडी घोड्यांनी फिरायला लागतो. पण आमचा मराठी माणूस विचार नाही करत. तर मराठी माणसांनी असं खूप स्कोप आहे मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रकारे की तो बिझनेस करू शकतो. टॅक्सी चालवताना यूपीचा माणूस येतो, आज मेजॉरिटी जर तुम्ही विचार केली तर 90% आज जर मी यूपीवाल्यांना जर राज ठाकरेंनी जर म्हटलं जा बाबा तुम्ही यूपीला, किंवा महाराष्ट्र शासनाने म्हटलं, तर आज अशी परिस्थिती होईल की आमच्याकडे टॅक्सी मिळणार नाही. 90%पेक्षा जास्त लोक आज ते टॅक्सी चालवतात आहे, त्यांच्या भरोश्यावर आमचं टॅक्सी चालते आहे मुंबईमध्ये. तर हे जर मराठी माणसांनी केलं तर काय कठीण आहे, का कुठे कुठे अडतो मराठी माणूस. तर मराठी माणसांनी पॉझिटिव्ह भावना ठेवली पाहिजे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवलं पाहिजे आणि बिझनेसमध्ये आम्ही मला सक्सेस कसा मिळत नाही, मिळेलच अशी भावना ठेवली पाहिजे. आणि काही कठीण नाही आहे बिझनेस करणं, पण फक्त मनाची तयारी असावी लागते आणि मेहनतही असावं लागतं, अशी असून चालत नाही. मराठी माणूस, माझं तर मत आहे मराठी माणसाबद्दल की मराठी माणूस अत्यंत आळशी असतो. तो पाहतो, त्याला जर समजा 10 रुपयाची गरज असेल, त्याची तेवढी गरज भागली की तो 10 चे 100 कसे करता येईल हा विचार नाही करत. माझ्याकडचं एक उदाहरण आहे. माझ्याकडे एक यूपीचा मुलगा आला आणि त्याला मला घ्यायचं नव्हतं, म्हणून मी काहीतरी कमी पगार सांगितला, तो जॉईन झाला 3000 रुपयावरती. 3000 रुपये फक्त पगार मी त्याला दिला, पण त्यांनी इतकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला, इतकं माझा त्यांनी प्रॉफिट केला की तो माझा महत्त्वाचा माणूस झाला. त्याला मी 90000 रुपये द्यायला लागलो. 3000 माणूस 90000 जातो आणि त्या माणसाला दुसरा बिल्डर ओढून घेतो, त्याला 1.25 लाख देतो. विचार करा, म्हणजे त्यांनी जी काही क्वालिटी दाखवली त्याच्यामध्ये. आम्ही काम करताना, ज्या नोकरी करताना सुद्धा आळशीपणा करण्याचा प्रयत्न करतो की सुट्ट्या कशा मारता येतील, कामचुकारी कसं करता येईल. आमच्यामध्ये कामचुकारीपणा, मराठी माणसांनी कामचुकारीपणा सोडावा. आणि हे जे नाव आपलं खराब होतं आहे मराठी माणसाचं की मराठी माणूस कामचुकार आहे, मराठी माणूस, हे संपलं पाहिजे. तर आपण काहीतरी त्यासाठी करून दाखवलं पाहिजे की नाही, जे करू शकतो मराठी माणूसच करू शकतो, दुसरे कोणाची ताकद नाही आहे, जे करेल मराठी माणूसच करेल. असं माझं मत आहे. आज आपण भेटलो जयदीप गडकरी सरांना, जे गडकरी बिल्डर्स अँड असोसिएट्सचे मालक आहेत. त्याचबरोबर ते सोशल कम्युनिटीज ॲक्टिव्हिटीज आणि एक सोशल वर्कर पण आहेत आणि खूप 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 सिम्पल पर्सन आहेत. असं म्हणतात की कुठे शोधू मी एक आसरा, कुठे शोधू मी एक आसरा तुझ्या माझ्या मनाचा. आहेत ना गडकरी बिल्डर्स अँड असोसिएट्स द्यायला आपल्याला निवारा. खूप सुंदर असा एक मन घेऊन मी श्रेया, मी महाराष्ट्रन टीमतर्फे त्यांनी आपल्याला त्यांचा मोलाचा वेळ दिलात, त्यांच्याशी बोललो आपण आज नवरात्रीच्या दिवशी. मी त्यांना धन्यवाद करते आणि त्यांचे सगळेच स्वप्न इथे न्यूयॉर्क बनवायचे पूर्ण हो अशी मी प्रार्थना करते. धन्यवाद सर. नमस्कार.